करमाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपीस पंढरपूर पोलिसांनी जेरबंद केले असून त्याला करमाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। करमाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी सापडलाय। पंढरपुरात तो सापडला असून त्याला पंढरपूर पोलिसांनी करमाळा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। ही कारवाई सोमवारी करण्यात आली। करमाळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्हा क्रमांक 1019/2021 मधील पाहिजे असलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात असल्याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांना प्राप्त झाली। दरम्यान मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर परिसरात त्यांनी जाऊन प्राप्त वर्णनाच्या संबंधित चा शोध घेतला। यावेळी तो इसम तुकाराम भवन जवळ कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचं दिसलं। त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव अण्णा भास्कर माने व 41 राहणार भिलारवाडी तालुका करमाळा असं असल्याचं सांगितलं। या आरोपीस करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक जगदाळ यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे।